पुन्हा एकदा एक मोठी बातमी समोर येते आहे. दहिसर मध्ये आयशर ट्रकने रिक्षाला दिलेल्या धडकेत दोन अल्पवयीन भावंडांचा मृत्यू झालाय. गुरुवारी दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. प्रवेंद्र कुमार गुप्ता हे पत्नी आणि दोन मुलांसह दहिसर हायवेने जात होते. यावेळी आयशर ट्रकने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिलेली आहे. या अपघातामध्ये गुप्ता यांचा 6 वर्षाचा मुलगा आकाश आणि 9 वर्षांची मुलगी आशिका हिचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर हा ट्रक चालक पळून गेला. या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.